वेलकम, स्वागत है मित्रांनो लॉकडाऊन सीरीजमध्ये। 8वीच्या सामान्य विज्ञानमधला धडा क्रमांक 5 अणूचे अंतरंग आपण पाहत आहोत। यातला पहिला प्रश्न जो आहे जो तुम्हाला 7वीच्या आधारावर आहे, पहिला प्रश्न आहे द्रव्य म्हणजे काय। द्रव्य म्हणजे तुमच्या सभोवतालच्या ज्या सर्व काही वस्तू आहेत, ज्या स्थायू, वायू आणि द्रव अशा सर्व अवस्थेमध्ये तुम्हाला जे पाहतात त्यांना आपण द्रव्य असं म्हणतो। तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात, तुम्ही ज्या जमिनीवर चालता, तुमच्या हातात जो पेन आहे, अशा सर्व गोष्टी याला आपण द्रव्य असं म्हणतो। अणु म्हणजे काय? तर अणु म्हणजे अशा प्रकारचा सूक्ष्मातला सूक्ष्म जो घटक आहे की जो घटक आपल्याला अविभाज्य असतो, त्याचा आपल्याला डिव्हिजन किंवा त्याला आपल्याला तोडता येत नाही आणि तो एकाच प्रकारचा अणु असतो, त्याला आपण अणु असं म्हणतो किंवा तो सूक्ष्म पार्टिकल असतो। तर हे तुमच्या सभोवताली जे आहे सगळी विश्व बनलेले, हे सगळं द्रव्यांनी बनले, एक प्रकारच्या मॅटरनी बनलेलं आहे। त्या सर्वात लहान घटक कोणता आहे? सर्वात लहान घटक हा अणु आहे। आता या तीन प्रश्नांची उत्तरे त्यांनी या पॅरेग्राफमध्ये दिलीत। बघा, आपण पाहिले की सर्व प्रकारचे हे जे द्रव्य असतात हे रेणूंनी बनलेले असतात। निश्चितच तुमच्या सभोवताली ज्या सगळ्या वस्तू आहेत, जसं लाकूड आहे, ते कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्य एकत्र येऊन बनलेलं आहे। प्लास्टिकची खुर्ची आहे, ती वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांनी वेगळी येऊन बनलेली आहे। ते एकत्र आले, त्यांचे रेणू बनले आणि त्या रेणूंची शृंखलेद्वारे ती वस्तू बनलेली असते। म्हणजे तुमच्या सभोवताली असणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांनी किंवा अणू एकत्र येऊन त्यांचे रेणू तयार होऊन ते द्रव्य बनलेलं असतं। हे जे रेणू असतात हे कशापासून बनलेले असतात? तर अणूपासून बनलेले असतात। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अणू द्रव्यांचे सर्वात एक लहान एकक आहे। म्हणजे आपण असं म्हणतो की एकक म्हणजे काय असतं, की समजा आपण 100 रुपये असं म्हणलं तर त्याचं एकक काय आहे? 1 रुपये। तसं 100 रुपये ही जरी मोठी संख्या असली, त्याचं मूळ एकक 1 रुपया आपण असं म्हणतो। तसं द्रव्य जरी किती मोठं असतं तरी ते बनतं मात्र कशानं? एका अणूपासून। अणू एकत्र येत चालतात, त्याच्यापासून रेणू तयार होतात आणि त्यापासून वस्तू बनतात किंवा द्रव्य तयार होतं। सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानातला लहान कण म्हणजे अणू होय। आता भौतिक आणि रासायनिक बदल म्हणजे काय असतं? की तुमच्या सभोवताली वस्तूंवर विविध प्रकारच्या अभिक्रिया होऊन त्यांच्यावर भौतिक गोष्टींचा मारा होऊन वस्तूंमध्ये काही भौतिक बदल होत असतात, त्याचबरोबर काही रासायनिक पण बदल होत असतात। आता याच्याविषयी आपण 9वीला अतिशय चांगली माहिती घेतो। अगदीच उदाहरण सांगायचं जर म्हटलं तर खिळा वाकला हा भौतिक बदल झाला, आंबा पिकला किंवा पिकलेला हिरव्या आंबाचा पिवळा आंबा म्हणजे पिकतो एखादं फळ, हे सगळे रासायनिक बदल असतात। अशा प्रकारच्या होणाऱ्या कुठल्याही रासायनिक बदलामध्ये तो आपली ओळख काय राखतो? कायम राखतो, त्याला आपण म्हणतो। आणि तो त्या मूलद्रव्याचा अतिशय सूक्ष्मातला सूक्ष्म कण असतो आणि आपण त्याला अणू असे म्हणतो। आता पुढे त्यांनी एक तक्ता क्रमांक 5.1 दिला, त्याच्यामध्ये काही पदार्थांची नावं दिलीत, त्याचबरोबर त्यांची काही सूत्रं दिलेली आहेत, त्यावरून आपण पदार्थांच्या लहानातल्या लहान कणांची माहिती व पदार्थांचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा भरून आपण तो तक्ता पूर्ण करणार आहोत। बघा, इथं या रकान्यामध्ये पदार्थांची नावं दिलेली आहेत, या पदार्थांचा जो सूत्र आहे ज्याला आपण इथं त्यांनी लिहिले की सूत्र, मॉलिक्युलर फॉर्म्युला, तो त्यांनी इथं दिलेला, इथं त्यांचे सूत्र दिलेले आहेत। आणि पदार्थाच्या लहानातला लहान कण म्हणजे तो अणू आहे, म्हणजे एक अणू असलेला रेणू आहे, रेणू आहे केवळ, मग रेणूमधील तो एकाच प्रकाराचा आहे, रेणूमधील अनेक प्रकाराचा आहे, मग याच्या आधारावर त्याचा प्रकार ठरतो की तो मूलद्रव्य आहे म्हणजे पदार्थ की तो संयुग आहे। आता हे तक्ता समजून घेण्यासाठी आपण पहिलं उदाहरण घेऊ। पहिलं उदाहरण घेतलं पाणी, पाण्याचं सूत्र आहे H2O। आता हे पाणी जे तयार झालेलं आहे, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यापासून हा पाण्याचा 1 रेणू बनलेला आहे। मग इथं तो काय आहे? रेणू आहे। इथं त्यांना का टिक केलं नाही? हा अणू आहे का? नाही। कशामुळं नाही? एक अणू असलेला रेणू आहे का? नाही, हा रेणू आहे। रेणूमधील अणू एकाच प्रकाराचे आहेत का? नाही। इथं काय आहेत? विविध प्रकार आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन। म्हणून रेणूमधील अणू हा एक रेणू झाला, म्हणजे पाण्याचा 1 रेणू, पण याच्यामध्ये मात्र काय आहेत? 2 प्रकारचे, म्हणजे अनेक प्रकारचे, एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक प्रकार, तर एकापेक्षा जास्त असे 2 अणू एकत्र आलेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, म्हणून रेणूमधील अणू प्रकाराचे। मग हे मूलद्रव्य होऊ शकेल का? नाही, हे काय झालं? संयोग झालं। आता मूलद्रव्य पण आपण पाहणार आहोत। दुसरं उदाहरण आहे ऑक्सिजन, इथं पदार्थाच्या नावाच्या कॉलममध्ये बघा ऑक्सिजन। आता याचं सूत्र आहे O2। इथं O2 म्हणजे ऑक्सिजनचे किती अणू आहेत? 2 आहेत। बघा, म्हणून हा काय आहे? रेणू आहे। हा सिंगल 1 अणू आहे का? नाही।
रेणू मधील म्हणजे आता हा ऑक्सिजनचा एक रेणू आपण असं त्याला म्हणतो, इथं सर्व एकच प्रकारचे आहेत का? निश्चित, इथं ऑक्सिजन आणि ऑक्सिजन एकाच प्रकारातले आहेत. इथं मग इथं टीक येणार नाही, रेणूमधले अनेक प्रकार आहेत का? इथं नाही, म्हणून इथं टीक केलेलं नाही. मग अशा प्रकारचं हे संयुग आहे का? नाही, हे काय आहे? मूलद्रव्य आहे. आता इथं संयुग आणि मूलद्रव्याची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्यावेळेस अनेक मूलद्रव्य एकत्र येतात आणि एक पदार्थ बनवतात त्याला आपण संयुग असे म्हणतो. पण इथं अनेक मूलद्रव्य नाही, इथं एकच मूलद्रव्य आहे, ते आहे ऑक्सिजन आहे, म्हणून त्याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो. आता तिसरं आहे हेलियम. आता हेलियमचा इथं एकच अणू आहे, अणू कसा आहे? एक, म्हणून त्याला आपण इथं टिक केलं. हा रेणू आहे का? नाही, रेणूमधील अणू एकाच प्रकाराचे. आता इथं जरी तुम्ही पाहिलं तर इथं हेलियमचा जो आहे हा रेणूमधील काय आहे? अणू एकाच प्रकाराचा, कारण की ते एकच आहे, दुसरं कोणी मिक्स आहे का त्याला? नाही, म्हणून. आणि हा काय आहे? मूलद्रव्य आहे. संयोग होईल का? नाही. हायड्रोजनचं उदाहरण तसंच आहे जसं ऑक्सिजनचं आहे, H2O चं उदाहरण तसं आहे जसं अमोनियाचं आहे. अगदी आपण अमोनियाचं उदाहरण पाहायचं म्हणलं, बाकीचे जरा चार पाच तुम्ही जरा घरी प्रयत्न करा, अत्यंत सोपे आहे. अमोनिया, नायट्रोजन आणि हायड्रोजन हे दोन वेगवेगळे ॲटम एकत्र आले. आता हे दोन वेगवेगळे ॲटम किंवा अणू एकत्र आल्यामुळं हा अमोनियाचा एक रेणू, हा काय झाला? अमोनियाचा एक रेणू, म्हणतो इथं ठीक होईल. त्याचबरोबर या रेणूमध्ये वेगवेगळे मूलद्रव्य एकत्र आहेत, म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन, म्हणून रेणूमधील अनेक प्रकाराचे, म्हणून इथं टिक येईल. आणि मग हे मूलद्रव्य होऊ शकेल का? नाही, हे काय होणार? संयोग होणार. अगदी याच पद्धतीनं उर्वरित तीन चार जे आहेत, जसं मिथेन आहे, आर्गॉन आहे, हे पण तुम्हाला इथं बघायचे आहे. समजा मिथेनचं आपण उदाहरण घेतलं तर मिथेनचंसुद्धा उदाहरण तेच आहे. इथं काय, कार्बनचा एक ॲटम आणि हायड्रोजनचे चार ॲटम हे इथं बंधात गुंफलेले आहेत, म्हणून हा मिथेन तयार झालेला आहे. मग हा काय आहे? हा संयोग आहे. त्याचबरोबर हा मिथेनचा एक रेणू आहे. म्हणजेच काय की एकटा असेल तर अणू आणि एकापेक्षा जास्त असेल तर रेणू, मग ते सारख्याचे असो, सारख्या मूलद्रव्याचे असू द्या किंवा वेगवेगळ्या मूलद्रव्याने एकत्र येऊ द्या. मागील येथे आपण अभ्यासले की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण रेणू असतात, हे पाहिलं आपण. काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो, जसं इथं पाहिलं एकच अणू. रेणू हे अणूच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे कोण होय? अणू होय. अणूविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे, पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली. आधुनिक काळात वैज्ञानिकांनी त्यांच्या प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर त्याचे आंतरिक अंतरंग देखील स्पष्ट केलेले आहे. आणि याची सुरुवात डाल्टन या जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी सुरू केलेली आहे. आणि जॉन डाल्टन यांनी पहिला त्यांचा अणुसिद्धांत काय केला? मांडला आहे. तत्पूर्वी आपण एक थोडीशी माहिती बघू. द्रव्याचे लहानात लहान कण विभाजन करायला सुद्धा एक मर्यादा असते, असे मत भारतीय तत्वज्ञ कणाद यांनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये यांनी ती सांगितलेली होती. द्रव्य ज्या अविभाज्य कणाने बनलेला असतो त्याला त्या कणाद यांनी परमाणू असे नाव दिले, म्हणजे सर्वात लहानातला लहान कण. आणि त्यांनी असे पण मानले की तो जो कण असतो तो अनाशवंत असतो, त्याला नष्ट करता येत नाही. त्याचबरोबर ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रेटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य हे अत्यंत लहान कणांनी बनलेले असते आणि ह्या कणांना कापता देखील येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कणांना डेमोक्रेटसने ॲटम असे नाव दिले. आणि ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस या म्हणजे ॲटमॉस शब्दापासून ॲटम शब्द बनला आहे. आणि ॲटमॉस शब्दाचा अर्थ असतो न कापता येणारा किंवा नष्ट न होणारा. मग सुरुवातीला अणूच्या अंतरंगात झाकण्याची सुरुवात जी झाली ती डाल्टनच्या अणुसिद्धांताने झाली. 1803 ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध त्यांचा अणुसिद्धांत मांडला. आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं द्रव्य हे अणूपासून बनलेले असते. द्रव्य म्हणजे तुमच्या सभोवतालच्या सर्व वस्तू. अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत असतात, त्यांना अणूंना विभागता येत नाही. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात. तर भिन्न मूलद्रव्याचे अणू हे भिन्न असतात. आता इथं एक मूलद्रव्याचे अणू सर्व समान असतात या शब्दाचा अर्थ O2 N2 एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान देखील कसे असते? भिन्न असते. आणि हा त्यांनी मांडलेला डाल्टनचं प्रारूप ही आकृती महत्त्वाची आहे. आता बघा,
एक भरीव चेंडू व बुंदीचा लाडू घ्या, त्या दोन्ही गोलास हाताने दाब द्या, काय दिसले? भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा, काय दिसते? तर तुम्हाला निश्चितच एखादा भरीव चेंडू जर तुम्ही कापला, तुम्हाला त्या मधलं जर टरबूज तुम्ही कापलं तर तुम्हाला काय दिसतं? त्याच्यामधलं तुम्हाला ते आकार दिसतो. आता बुंदीच्या लाडवाला आपण अंतर्गत संरचना असून तो त्याहून लहानात लहान म्हणजे बुंदीचे कण एकामेकाला चिकटून बनल्यासारखे दिसते. आता बघा की बुंदीच्या कणांला जर आपण अणू असे समजले आणि ते जर बुंदीचे कण असे आपण पकडले की सगळे असे एकामेकाला चिटकून असे बनलेले असतात, मात्र भरीव चेंडूला ढोबळ मानाने अंतर्गत रचना काही संरचना नसते असे आपल्याला समजते. म्हणजे नुसत्या भरीव चेंडूला नुसतं कापलं तुम्हाला असं सपाट भाग दिसेल, पण मात्र तुम्ही जर बुंदीच्या लाडवाला कापलं तर तुम्हाला असे मध्ये बुंदीचे कण एकामेकाला चिकटलेले असे दिसतील. डाल्टनने वर्णन केलेल्या अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. तो जसं म्हणतो की अणू हा एकदम कडक असतो, तो भरीव गोळ्याप्रमाणे आहे असं त्याचं म्हणणं होतं. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी अणूच्या आत असलेल्या ऋण प्रभारित कणांचा शोध लावला आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला तिथे मात्र धक्का बसला. आता इथून सुरुवात झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जॉन डाल्टन यांनी आपल्याला महत्त्वाची तीन वाक्य अणुसिद्धांताबाबत दिली. अविभाजनीय अनाशवंत आहेत, सर्व मूलद्रव्यांचे अणू एक समान असतात, तर भिन्न भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात आणि त्यांचे वस्तुमान देखील कसे असते? भिन्न असते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस तुम्ही त्या अणूला कापता तर तो अणू एखाद्या कडक अशा भरीव गोलाप्रमाणे तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. पण पुढे त्याचा 1800 दशकामध्ये पुन्हा जे थॉम्सन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी मात्र त्यांचा शोध पुन्हा पुढे चालू ठेवला आणि अणुसिद्धांताला तिथं मात्र काय बसला? थोडासा धक्का बसला. त्यांचं असं म्हणणं होतं की अणूच्या आतमध्ये ऋण प्रभारित कणांचा शोध त्यांनी लावला. कोणी लावला? जे थॉम्सन यांनी. आता बघा थॉम्सनचा नेमका प्रयोग काय होता. थॉम्सनने प्रयोग करून दाखवले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 कमी असते. आता इथे हे नीट लक्षात घ्या, कारण की हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानं असं करून दाखवलं की अणूच्या अंतरंगात, थॉम्सन म्हणले होते अंतरंगात काही नाही, भरीव असा फक्त कडक गोळा आहे, पण यांचं म्हणणं आहे की त्याच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 कमी आहे. आता सगळ्यात जो सूक्ष्म कण आहे, सगळ्यात सूक्ष्म अणू आहे या पृथ्वी तलावर, जे सर्व काही पदार्थ आहेत आणि ते सगळे जे काही त्यातले अणू आहेत, त्यातला हायड्रोजन हा आपण जो मूलद्रव्य घेतला तर हायड्रोजन मूलद्रव्याचा अणू हा सगळ्यात लहान अणू मानला गेला आहे. तो इतका सूक्ष्म आहे की तो आपण सहसा साध्या डोळ्याने पाहू शकत नाहीत आणि त्या अणूपेक्षा 1800 कमी ऋण प्रभारित कणांचे वस्तुमान त्यांनी मानले. या कणांना पुढे त्यांनी इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गता विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात, अर्थातच पदार्थाचे रेणू, तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने म्हणतात ते अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. आता त्याचं उदासीन असण्याचं कारणसुद्धा काय ते आपण पुढे बघणार आहोत. फक्त लक्षात घ्या, अंतरंगात ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा? थॉम्सनने अणुरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून त्याच्या अडचणीतून त्यांनी काय काढला? मार्ग काढला. बघा आता थॉम्सनचं दुसरं प्रारूप म्हणजे इथून जे थॉम्सन यांनी जे मांडलं प्रारूप त्याला आपण प्लम पुडिंग म्हणतो. आता प्लम पुडिंग म्हणजे असं काही नाही, तो त्यावेळेसचा खायचा एक पदार्थ होता, पुडिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याच्यासारखं सांगतो मी तुम्हाला. पुडिंग म्हणजे काय? आपल्याकडलं पुरणपोळी पण तुम्ही त्याला म्हणू शकता. पुडिंग मार्केटला विकत पण मिळतो, त्याच्यामध्ये टाकलेली असते मध्ये, जसं उंडा पुरणमध्ये असतं पोळीवरी असते असा प्रकार, त्याला पुडिंग असं आपण तिकडल्या त्यांच्या भाषेत म्हणतात. आपल्याकडं त्याला काय असं पुडिंगच म्हणतो आपण त्याला. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी सन 1904 मांडलेले प्लम पुडिंगचे प्रारूप होय. या प्रारूपामध्ये त्यांनी असं म्हटलं, अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. आता हे पण शब्द आपण नीट समजून घेऊ. त्याचं असं म्हणणं होतं की अणू हा गोल आहे, याच्यामधला जो भाग आहे तो भाग धन आहे. म्हणजे जो समजा तुम्ही टरबूज असं उदाहरण घेतलं तर टरबूजाचा लाल भाग हा धन मानायचा आणि टरबूजाच्या बिया तुम्हाला दिसतात त्याला त्यानं ऋण प्रभार मानला. अगदी सगळ्यात सोपं समजून घेत होतं. मग त्याने असं म्हणला की सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो आणि ऋण प्रभारातले इलेक्ट्रॉन त्यामध्ये जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन
इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभारामुळे होते, त्यामुळे अणु काय होतो, विद्युत दृष्ट्या उदासीन होतो। म्हणजे तिथं थोडक्यात म्हणणं असं होतं की पसरलेला धन प्रभार आणि असलेला तो ऋण प्रभार हा दोन्ही सारखाच असतो, म्हणून धन ऋण ऋण। म्हणजे जसं माझ्या खिशात 5 रुपये आहेत आणि मला 5 रुपये उधारी द्यायची आहे, याचा अर्थ माझ्या खिशात काय आहेत, 0 रुपये आहेत। म्हणजे टरबुजाचा ज्या लाल भाग असतो तो लाल धन भाग आणि त्याच्या बिया जर आपण ऋण प्रभार मानला, अगदी उदाहरण लक्षात घ्या, की टरबुजाचं नाही आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी, तर त्या दोन्हींचे प्रभार सारखे, जितका धन प्रभार तितका ऋण प्रभार, म्हणून त्यांच्यावरलं जे संतुलन असतं ते अगदी सारखं होऊन जातं, म्हणून तो विद्युतदृष्ट्या काय असतो, उदासीन असतो, असं हे थॉम्सनचं प्लम पुडिंगचं अनुप्रारूप त्यांनी मांडलेलं आहे। थॉम्सनच्या प्रारूपा आता त्यांनी प्रश्न विचारला आहे, थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणुच्या वस्तुमानाचे वितरण कसे असेल असे तुम्हाला वाटते, व हे वितरण डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे सर्वत्र समान असते की असमान।